गल्लीत खेळणाऱ्या मुलीला जवळ बोलवून तिला वाईट हेतूने स्पर्श केल्याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी एका पंचेचाळीस वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे रामदास भालेराव असं नूतन वसाहतीमधील रहवासी असलेल्या या आरोपीचं नाव आहे आरोपीने गल्लीत खेळणाऱ्या मुलीला जवळ बोलावून तिला वाईट हेतूने स्पर्श केला या मुलीने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली यानंतर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आज पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनास्थळाची पाहणी देखील केली या पाहणी पथकामध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक हसन गोहर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे होते या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा जायभा या करत आहेत जालना सुयोग खर्डेकर एमसीएन न्यूज जालना